का भारतीय लोकशाहीला का पूरक गोष्टी आहे आणि लोकशाही कशी जिवंत ठेवायची असेल आणि आपल्या शेतकऱ्याला त्याच्यापासून का फायदा आहे, ठीक आहे, आणि त्याच्यापासून धोके काय हे सुद्धा पाहू। कारण हे जे विधेयक पारित केलं केंद्र सरकारनं, हे विधेयक खरंच त्या भांडवलशाही ज्या मुक्या आण्यासारखे जे लोक आहेत त्यांचं घर भरणार आहे का आपल्या फायद्याचं आहे, ठीक आहे। आणि या शासनानं घेतलेले निर्णय हे मुक्या आण्याच्या घर भरणाऱ्याच्याच उद्देशानं घेतलेले आहे असं वारंवार दिसून आलं। तुम्हाला पाहिलं असेल भारताचा GDP गड्ड्यात चालला आणि त्याचा GDP 7% 7% वाढून राहिला। तर हे जे आता जे भांडवलशाही धोरण आहे का ते आपल्या ठीक आहे फायद्याचं आहे का? मी कास्तकार आहे, मी जयती, मी 2013 सांगतो, मी 2013 5700 रुपये चना इकला भाऊ आणि 2017 2829 रुपयाने चना इकला हिंगणघाट मार्केटले। तुम्ही विचार करा का 2013 5700 ने चना इकून येते, तो जर माणूस 4 वर्षाने 2829 ने चना इकत असन तर ठीक आहे नाही तो शेतकरी आत्महत्या करण का ज्याले पिकाले लागणारे पैसेही निघणार नाही। आज या सर्व गोष्टीवर आपण बोलू, ठीक आहे। आणि सरकारनं आतापर्यंत भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून कोणतं सरकार शेतकऱ्याचं वाली राहिलं नाही, ठीक आहे। आणि एखादा नेताही वाली म्हणून आला तर त्याला 2-4 राजकीय ठीक आहे पद देऊन देते, त्याला डायरेक्ट एखादा वैधानिक महामंडळाचा अध्यक्ष करण नाही तर राज्यसभेची सीट देऊन देईन आणि चाल मोकळे होऊन जाईल, ठीक आहे। त्याचेही उदाहरण पाहू आपण, ठीक आहे। शेतकऱ्याच्या बाजूनं बोलणारा कोणीच नाही आहे, कोणीच नाही। आजपर्यंत माईका लाल पैदा नाही झाला का जो शेतकऱ्याच्या बाजून निर्णय घेईन? सगळे सरकारी नोकऱ्याचे पगार रपारप वाढवते, तिथं सुस्ती नाही करत, महागाई भत्ता घेते तरी बमलते, कांद्याचे भाव 80 वर गेले, त्याची बायको फेऱ्यान लावली लावते, हा फेऱ्यान लावली किती रुपये काय किलो पाना, 45 ग्रॅमचं पाकिट 85 रुपयाचं आहे। हा शैनाचं ब्युटी पार्लर करते, शैनाचं कचकन 500 रुपये देऊन येते, त्या ब्युटी पार्लर सोबत नाही भांडत। आणि तर जर बंडीवाला असन किंवा भाजीपाल्याचं दुकान टाकून शेतकरी बसला असन तर त्याच्यासोबत भाऊबाजी करते, देता का 5 रुपयाची, देता का 10 रुपयाची, अरे पण त्यानं ता कबार कष्ट केले, त्याच्याकडे तर पाय माय माझे, तिथं कशी देतं 500 कचकन ब्युटी पार्लरच्या दुकानात? तिथं नाही भाव करत, फक्त कास्तकार भाव करायला सापडते। ह्या सर्व गोष्टी भूमी अधिग्रहण अधिनियम केला होता जयराम रमेशांनी, ठीक आहे। तर भूमी अधिग्रहण अधिनियम ठीक आहे हे तो अधिनियम सांगते का कोरडवाहू जमीन असन आणि सरकारने कोणत्याही प्रोजेक्टसाठी अधिग्रहित केली असन तर 4 पट रेडी रेकनर रेटच्या 4 पट दर द्यायचे, ओलीत असन तर 8 पट द्यायचे आणि बागायती असन तर 10 पट रेट द्यायचे, ठीक आहे। हे ह्या कायदा करायच्या पहिले नेटवर इंटरनेटवर टाकला, लोकांकडून प्रतिक्रिया मागितल्या, खासदार आमदाराच्या तर घेतल्याच, लोकांकडून प्रतिक्रिया सांगितल्या। अजून तुम्हाला काही वाटते का ते सांगा आम्हाला, चर्चा नाही फेरचा नाही इथं तर ठीक आहे लाईव्ह टेलिकास्ट बंद देते का करून, ठीक आहे लाईव्ह टेलिकास्ट बंद राज्यसभा TV चं, काउंट बहुमत नाही आहे तिथं, लाईव्ह टेलिकास्ट बंद केलं, 8 खासदारांना निलंबित केलं, ठीक आहे। याले लोकशाही नाही म्हणत, लोकशाहीची गैरचेपी म्हणते का? ज्या सभागृहात ज्या सदनात तुम्हाला बहुमत नाही तिथं विरोध होणार आहे, ठीक आहे। जर ते लोकांच्या कल्याणासाठी विधेयक नसेल तर विरोध करण, ही जो लोकशाही आहे। आणि लोकशाही म्हणते का जे विरोध करणारे लोक आहे त्याच्याही मताचा आदर करा, त्यालाच खरी लोकशाही, आणि तेव्हाच लोकशाही जिवंत राहील। लोकशाही जर लोकांचे नड्डे दाबून ना गैचेपी करून ठेवत असन तर ते लोकशाही जिवंत राहू शकत नाही, ठीक आहे। तर म्हणून आणि आम्ही कास्तकार आहे, या भारतात अजूनही 54% शेतीत आणि शेतीत काम करणारे मजूर आहे, समजलं का? आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या दरवर्षी 8-9 हजार शेतकऱ्याच्या आत्महत्या होऊन राहिल्या, मागच्या 15 वर्षापासून आत्महत्या होऊन राहिल्या। एकही सरकार शाश्वत निर्णय नाही घेऊन राहिलो, ते काँग्रेस असो, BJP असो, शिवसेना असो का राष्ट्रवादी असो, कोणतं सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही आहे। सगळे आपापले झोरे भराचं काम पाहिजे, लक्षात ठेवा। त्यानं जर उगवणं बंद केलं ठीक आहे, कास्तकारानं उगवणं बंद केलं तर गोटे खा लागन गोटे, समजलं का? मरान लेको का खान कंद, फक्त त्यांना आंदोलन करा का? दुधही नाही देत तुम्हाला, धान्य नाही देत, आम्हीच आमचं पिकवतून खातो, मरा चोट्यो। हाच तो शेतकरी आहे जो रक्ताचं पाणी करते, वखरावर उभा राहते आणि तुमच्यासाठी धान्य पिकवते। विचारा त्याला, आता पाऊस आला, उडदाचे ढिग लागून आहे अकोल्या बुलढाणा अमरावती साईडकडं, मुंगाचे ढिग लागून आहे, इथं सोयाबीन सोंगाले आलं, जागच्या जागेवर कोंब फुटून राहिले पावसाच्या पाण्यानं, कोणी बोंबला तयार नाही, अन
पंचनामे करायला यायला तयार नाही, तलाठी येते धुऱ्यावर उभा राहते, हा गेलं वाटतं सोयाबीन, अबे जा ना डुकऱ्या भरवून पाय थोडेसे आतमध्ये वावरात जा ना, का धुऱ्यावरूनच पाहून राहिला। आता शासनानं जबरदस्तीनं हे अध्यादेश जाहीर केले, याचं कायद्यात रूपांतर केलं, ठीक आहे, याचं कायद्यात रूपांतर केलं। आणि कायद्यात रूपांतर केल्यावर गव्हाचे हमीभाव आता जे रब्बीसाठी पिकाचे हमीभाव जाहीर होते खरीपसाठी रब्बीसाठी त्याच्यात भाव दिले वाढून, का यानं तरी पंजाब हरियाणाचे शेतकरी थोडेसे चूप राहीन, कुठं चूप राहणार आहे, ठीक आहे। तुम्हाला मी हरित क्रांती सांगितली, त्याच्यात मिनिमम सपोर्ट प्राईस सांगितली, किमान आधारभूत किंमत, त्याच्यावर शेतकऱ्याच्या हमीभावावर धोका आला, शेतकऱ्याच्या स्वातंत्र्यावर या कायद्यामुळे धोका आला, म्हणून तिचे लोक ठीक आहे विरोध करून राहिली।